मुलाची मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजे आपल्या आपल्या भावनांशी नातं. म्हणूनच मातृभाषेशी असलेलं नातं आपण जपायला हवं. आपण कोणत्याही भाषेत शिकत असलो तरी मातृभाषेतून बोलणं, वाचणं, लिहिणं करतच राहावं. आपण आपल्या मातृभाषेशी फार सखोल नातं असतं ते तोडू नये. 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, त्यानिमित्त इमोशनल थिंकिंग इज आर ट्रू फर्स्ट लँग्वेज, फ्रँक निनिवगी. किती खरं आहे ना हे वाक्य. फ्रँक यांनी भावना या विषयावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणतात, भावनिकदृष्ट्या आपण जे विचार करतो तीच आपली पहिली भाषा असते. म्हणूनच मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजे नक्की काय आहे? आपण आईच्या पोटात असतो तेव्हापासून आई जी भाषा बोलत असते ती आपण ऐकतो, तीच आपली मातृभाषा. आईचा आवाज बाळाला स्पष्ट ऐकत असतो आणि इतरांचे आवाज त्याला लांबून बोलण्यासारखे अस्पष्ट ऐकत असतात. त्यामुळे आईचा आवाज बाळ मस्तपैकी ऐकत असते. मातृभाषेची सुरुवात होते ती अशी जन्माच्या आधीपासूनच. मातृभाषेचं अनौपचारिक आणि सहज शिक्षण बाळाला सुरू असतं. बाळ जन्माला आल्यावर त्याला इतरांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येतात. घरात बोलली जाणारी किमान एक भाषा ते बाळ अगदी सहजपणे शिकतं. जी मुलं नॉर्मल असतात म्हणजे ज्यांच्या मेंदूत कोणतीही गुंतागुंतीची समस्या नसते ती मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या 2 वर्षात घरात बोलली जाणारी भाषा पूर्णपणे बोलायला शकतात. अगदी त्यातलं व्याकरण, विशिष्ट उच्चार शकतात. उदाहरणार्थ जपानी भाषेतलं ल आणि र मध्ये फरक केला जात नाही, त्यामुळे मोठं झाल्यावरही जपानी लोकांना ल आणि र या 2 उच्चारातला फरक कळत नाही. आणि कळला तरी ल कसा उच्चारायचा आणि र कसा उच्चारायचा हे नेमकं त्यांना पटकन जमत नाही. बराच सराव करावा लागतो. अरबी लोक ख च उच्चारण विशिष्ट करतात. तिथल्या बाळांना लहानपणापासूनच अगदी सहजपणे ते करता येतं, पण इतरांना मात्र खूप प्रयत्नांनी जमतं. बंगाली भाषेतले स आणि श चे उच्चारही असेल आपल्या आणि आपल्या सर्वांना माहीत असलेला ळ चा उच्चार हिंदीत ळ हे अक्षरच नसल्यामुळे हिंदी भाषिक लोक ळ चा ल करतात, त्यांना ळ म्हणताच येत नाही. ही आहे गंमत, मातृभाषा आपल्या मेंदूत किती सहज असते ना याची. कान हे आपलं महत्वाचं ज्ञानेंद्रिय. कानां वाटे मेंदूत पोचलेल्या ध्वनी लहरी आणि ऑडिटरी कॉर्टेक्सचा यात महत्वाचा सहभाग असतो. त्याचबरोबर भाषा शिकण्यासाठी मेंदूत लेब्रोका आणि वर्णिक हे 2 भाग महत्वाचे आहेत. ही दोन्ही शास्त्रज्ञांची नावं आहेत. डॉक्टर पॉल ब्रोका यांना सर्वप्रथम हे लक्षात आलं की मेंदूच्या या भागातून भाषा निर्मिती केली जाते. डॉक्टर वर्णिक यांनी याच प्रकारे आकलनाच्या भागाचा शोध लावला. बाळ जन्माला येतं तेव्हापासून मेंदूतला वर्णिक हा भाग काम करत असतो. वर्णिक हा भाषा आकलनाचा भाग आहे तर ब्रोका हा भाषा निर्मितीचा भाग आहे. आसपासची माणसं ज्या भाषेत बोलतात त्यातले शब्द वर्णिक या भागात साठवले जातात. वयाच्या साधारणतः 1.5 वर्षापर्यंत ब्रोका विकसित होतो. जेव्हा ब्रोका विकसित होतो तेव्हापासून मुलं बोलायला लागतात. जी भाषा जे शब्द आत्तापर्यंत वर्णिकमध्ये साठवले गेले आहेत तेच शब्द आणि तीच भाषा मूल आधी बोलते. ऐकलेल्या भाषेशिवाय दुसरं काहीही मूल बोलत नाही. मुलांच्या आसपास जे काही बोललं जाईल त्याच भाषेत मुलं पहिल्या 2-2.5 वर्षात छान बोलायला लागतात. जे जे ऐकतात ते सगळे बोलतात. या उलट ज्या मुलांच्या कानावर भाषा फारशी पडत नाही त्यांचा भाषेचा विकास सीमित होतो.